नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी डॉक्टर अजय माने, माझे सहकारी डॉक्टर सचिन आबने, आपल्या सर्वांचं सर्व नेटकऱ्यांचं आजच्या या हडपसर मेडिकल असोसिएशनच्या HMA कट्टा या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. कट्टा म्हणजे सिनियर सिटीजन्सचा मॉर्निंग वॉक संपल्यानंतर त्यांच्या सुखदुःखाच्या गुजगोष्टी करण्याचा एक ठिकाण, छोट्याशा चिमुकल्यांचा कलकल करण्याचं एक हक्काचं ठिकाण, किंवा आजच्या तरुणाईचं गुलगुल गुलाबी गप्पा मारण्याचं किंवा अल्लड गप्पा मारण्याचं असं ठिकाण, किंवा आपल्या ज्या लेडीज मेंबर्स असतात त्यांचं सासूसुनांच्या एकमेकांच्या चहाण्या सांगण्याचं तो कट्टा या चहाण्या देखील निमूटपणे ऐकून घेत असतो. आणि प्रौढांचं म्हणाल तर इथं रंगतात निरनिराळ्या क्षेत्रातल्या वादविवाद गप्पा. इथंही हा कट्टा बिचारा अलिप्त राहून हे सगळं काही ऐकत असतो. अशी ही कट्टा संस्कृती आज आपल्या संस्कृतीचं जणू काही समाजाचं एक प्रतिबिंब बनलेली आहे. कट्टा आजकाल वैशाली, रुपाली, कोल्हापुरी, खानदेशी अशा निरनिराळ्या नावांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. आणि या कट्टा संस्कृतीतूनच प्रेरणा घेऊन हडपसर मेडिकल असोसिएशनने HMA कट्टा हा कार्यक्रम सुरू केलाय. मित्रांनो, हा कट्टा कधी कधी बिघडवतो पण बऱ्याच वेळेला काहीतरी चांगलं घडवतो. आणि असं काहीतरी चांगलं घडवण्याच्या उद्देशानेच हडपसर मेडिकल असोसिएशननी HMA कट्टा हा कार्यक्रम चालू केलाय. HMA कट्ट्याच्या या भागाचे प्रायोजक आहेत अभिनय हॉस्पिटल आणि फिजिओथेरपी सेंटर हडपसर. दैनंदिन जीवनामध्ये सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती, विविध क्षेत्रांमध्ये प्रशंसनीय काम करणाऱ्या व्यक्तींची आणि इतरांच्या जीवनावर काहीतरी प्रेरणादायी असा संदेश देणारी काही प्रेरणादायी विभूतींची ओळख आपण या कार्यक्रमामधून आमच्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. आणि केवळ हे हा एक प्रामाणिक उद्देश ठेवूनच आम्ही हडपसर मेडिकल असोसिएशनच्या या HMA कट्ट्याच्या या भागाचं देखील प्रक्षेपण करत आहोत. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, अशाच एका दिव्यत्व लाभलेल्या असामान्य व्यक्तिमत्वाचं आज आपण ओळख करून घेणार आहोत, असं एक व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे. मित्रांनो, प्रसिद्ध इंग्लिश कवी रॉबर्ट फ्रॉस्ट याची एक प्रसिद्ध कविता आहे, द रोड नॉट टेकन. या कवितेमध्ये रॉबर्ट फ्रॉस्टने अशा एका माणसाच्या मनातलं द्वंद्व दाखवलंय की जो त्याच्या आयुष्यामध्ये अशा एका वळणावर येऊन उभा आहे की त्याला दोन रस्त्यांपैकी एक रस्ता निवडायचा आहे. आणि अशा वेळी आपल्यातले बरेच जण असा रस्ता निवडतात की जो सुलभ आहे, सोपा आहे, पण जी असामान्य व्यक्तिमत्व असतात ती मात्र बिकट असा रस्ता निवडतात. आणि असाच बिकट रस्ता निवडणारे एक द्रष्टे महामानव आज आपल्या सोबत आहेत. ते म्हणजे सगळ्यांचे आवडते आणि सगळ्यांना आपलेसे वाटणारे, ज्यांची एक पाठीवरची थाप पेशंटला एक आश्वासक भावना देऊन जाते. एखाद्या लहान असू दे, मोठा असू दे, त्याच्या खांद्यावरचा हात, प्रेमळ हात ज्यांना हवा असा वाटतो, असे डॉक्टर MB अवनावे सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्ते. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं तुम्हाला विनम्र अभिवादन. थँक्यू व्हेरी मच. आणि HMA कट्ट्याच्या या सदरामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर मी फेसबुकवर तुमच्याबद्दल काही गौरवोद्गार वाचले. अच्छा. ग्रामीण भागातून आलेला एक गरीब विद्यार्थी आणि त्यानंतर आता गरिबांचा कैवारी माणूस, कितला देव माणूस, या प्रवासाबद्दल नेमकं काय सांगता येईल? आता गरिबी आहे ना, बऱ्याचदा गरिबी माणसाला खूप शिकवते. गरिबी नाही, दुःख वेदना वगैरे नाही येत. गरिबीमुळे माणूस खूप शिकतो, त्याच्यावर अनेक संकट वगैरे येतात, परंतु एक इम्युनिटी जी असते ती निर्माण होते त्याच्यामध्ये. संकटाशी आपण कशी झुंज द्यायची, संकटांवर कशी मात करायची,
आणि कसं पुढे जायचं हे गरिबी शिकवते. त्यामुळे गरीब असण्याचं कोणी घाबरू नये किंवा लाज पण वाटण्याचं कारण नाही. गरिबी आली तर लाजू नका असे एक मन आहे आणि श्रीमंती आली तर माजू नका असे खेड्यावरती मन आहे. त्यामुळे गरिबीचा गरिबी विरुद्ध लढणे, गरिबीतून मागे काढणे, चांगल्या दिशेने जाणे ही गरिबी शिकवते. त्यामुळं त्यात वाईट असं काहीच नाही आहे. त्यातून मी काढलेला आहे मार्ग झुंज दे गरिबीशी झुंज आणि इथपर्यंत आलोय. त्यामुळं मला खंत वाटत नाही गरिबीची. मी सांगितलं ना की गरिबी माणसाला खूप काही शिकवते, स्फूर्ती देते, संकटाविरुद्ध लढण्याची ताकद देते, उमेद देते. त्यामुळं गरिबीला काही लाजायचं किंवा लाज वाटण्याचं कारणच नाही आहे. मला अभिमान आहे मी गरिबीचं नागरिक. जया अंगी मोठेपणा तया याचना कठीणा, ह्याच हा आपला असं जीवनाचा असा प्रवास आहे. पण याच प्रवासात अशा काय म्हणतात की अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीतून तुम्हाला तुमच्या बालपणाविषयी काही सांगूशी वाटतंय सर? नाही बालपण आता काय त्यावेळेचं बालपण त्यावेळेचं काळ वेगळं होतं काय. त्यामुळे बालपण चांगलंच गेलं. त्यावेळेस खेळायचं वगैरे, सुट्टी असेल तर काम करायचं, त्यातून दोन पैसे मिळवायचे. आणि बालपणामध्ये काही सवयी असतात, काही खेळ आवडीचे असतात, काही खाद्यपदार्थ आवडीचे असतात. आता पूर्वी काय खाद्यपदार्थ असायचे, भाजी भाकरी चटणी खरडा बस, त्याच्यामध्ये समाधान मानायचं. पण त्याच्यामुळेच आता जर बघितलं आपण कोरोना वगैरे, तर सर्वसामान्य गरीब जे लोक आहेत त्यांच्यामध्ये कोरोनाचं प्रमाण कमी आहे. कारण त्यांच्यामध्ये सर्वाशी लढल्यामुळे त्यांच्यामध्ये इम्युनिटी जी आहे ना ती खूप स्ट्रॉंग आहे. अजूनही धारावी या जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, पण कोरोना केसेस किती पर्सेंट आहे त्यांचे प्रमाण तसंच आहे. त्यातून पुढे येणे हे फार महत्वाचं आहे. आणि छंद पण जोपासणे फार महत्वाचं आहे. तिथे असताना लहानपणी असताना खूप मजा असायची. मुलांबरोबर फिरायला जायचं, शेतात जायचं, काम करायचं, भाजीपाला आणायचं. सर हे तुमचे काय आम्ही शब्द पण ऐकले असे येळ सवय पाचुंदा, ते म्हणजे नक्की काय हो सर? नाही ग्रामीण लँग्वेज आहे आता खेडेगावामध्ये ना, ग्रामीण लँग्वेज फार महत्वाची आहे. आपली मराठी भाषा अशी आहे की प्रत्येक आहे ना काय अंतर गेलं की भाषा बदलते. मराठीच आपल्याच आहे. मराठी विषय म्हटलेले ऐशी अक्षरे मी मिळवीन अमृता तेही पैदा जिंकी. परंतु ही जी ग्रामीण भाषा आहे कम्युनिकेशनसाठी नंतर अतिशय महत्वाची आहे. तर पाचुंदामध्ये पाच पेंडे ज्या असतात, मग बाजरीचे असतील ज्वारीचे असतील त्याला पाचुंदा. आणि आता इळाणी कामाला आहे. इळाणी म्हणजे कसं 10 वाजता जायचं आणि 5 वाजता सुट्टी खोलण्यासाठी, काय काय भाजीपाला उपटण्यासाठी, वांगी बटाटे वगैरे तोडण्यासाठी. आणि सकाळी 7 पासून 5 पर्यंत म्हणजे ईड सवयी. बरोबर. जसं म्हणजे असे खेडेगावातील शब्द वगैरे आहेत काय, इळाने आहे, सवयीने आहे, कामाला आगडी आहे, सालाने आहे. सालाने म्हणजे वर्षभर साधारणपणे त्याला 2000 रुपये द्यायचे, त्याने वर्षभर काम करायचं, त्याला सालाने म्हणायचं, म्हणजे करार करायचा 1 वर्षाचा. अशा ग्रामीण भागातल्या पद्धती आहेत. 8 तास नाही. सर तुमचं बालपणीचं सगळं शिक्षण तर फुरसुंगीत गेलं. तुमचं काही शिक्षण सर उरुळी कांचन मध्ये झालं, त्याचं काही विशेष कारण मध्ये नाही. उरुळी कांचन मध्ये मी गेलो होतो कारण मला मार्क चांगले पडले होते ना, 7वीला फर्स्ट आलो होतो पुणे जिल्ह्यामध्ये. पीएससी त्यावेळेस पीएससी असायची. बरोबर. तर त्यावेळेचा पण प्रसंग आहे ना खूप सांगण्यासारखा आहे. आता तो नंतर सांगतो. पण उघडी कांचनला मी गेलो आणि तिथे मला मेरिट सुरू मिळाली. परंतु तिथे ना संस्कृत नव्हतं आणि आय वॉज इंटरेस्टेड इन संस्कृत, त्यामुळे मी तिथून करून आलो त्यावेळेस. ओके. आणि पुरुषांना इंग्लिश कॉलेज आहे. म्हणजे प्रावीण्यामुळे तुम्ही उघडी कांचनला गेलो होता, विशेष प्रावीण्य मिळालं म्हणून तुम्ही तिथे. टेक्निकल होतं, संस्कृत वगैरे नव्हतं. संस्कृत, त्यामुळे मग चांगलं स्कूल होतं तिथे. त्याचमध्ये माहिती असे स्वतः मला नेण्यासाठी पुरुषांनी जायचे होते, पण मम्मी नाही गेलो असे. मग त्याच्या पुढचं शिक्षण साधनामध्येच. हा त्यानंतरच मग पहिली ते 7वी मराठी शाळेमध्ये आणि 8वी ने इंग्लिश स्कूल पुरसुंगी आणि 9वी ते 11वी साधना. पण साधनाचं असं होत की पुरसुंगी ते साधना विद्यालय 3 वर्ष आम्ही चालत यायचो आणि चालत जायचो पावसामध्ये.
तेव्हा छत्र्या वगैरे असं काय हे नव्हतं, बरे भिजत भिजत जायचं, भिजत भिजत यायचं, फक्त दप्तर वगैरे आहे ना ते कस तरी वाजवायचं पावसापासून वगैरे, पण त्यावेळेस पण एक छान मजा असायची वगैरे. आम्हाला डबा सुद्धा मिळाला नाही जेवणासाठी, आणि फरक्यात बांधून आणायचो जेवण वगैरे. हो त्यावेळी मी ऐकलं की येता जाता कुणी म्हणजे त्यावेळेला माहित नाही काय वाहन होती पण कुणी लिफ्ट ऑफर केली तर तुम्ही लिफ्ट सुद्धा घेत नव्हतं. नाही काय असतं माहिती का की जाता त्यावेळेस आहे ना 1968-72 पर्यंत दुचाकी वगैरे फार कमी होत्या, मोटरसायकल्स चारचाकी वगैरे फार कमी होत्या, आणि कॅनलने जायचो ना, शक्यतो कॅनलने लोक यायचे नाही, कारण या बाजूला खड्डा त्या बाजूला पाणी, आणि जे काही थोडे लोक यायचे एका दिवशी जर असेल तर ठीक आहे ना, आता आपल्याला एकदा 3 वर्ष चालत जायचे आणि जायचे मग त्याला त्रास नको, गाडी जर पंक्चर झाली तर काय करायचं ना, त्यामुळे आपल्याला दोष द्यायला नको काय, त्यामुळे आम्ही आहे ना ते मी नम्रपणे नाकारायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, माझ्या बरोबर माझा एक मित्र होता तो साथीदार माझा नरसिंग काय भारपडे, माझ्या बरोबर आम्ही दोघे बरोबर पोसून इथे साधन साधनामध्ये पोसून असायचो, आणि कॅमेरा येणारी माझ्याही असायची, त्यावेळी फळं वगैरे असायची, जांभळं बोर आंबा चिंच वगैरे, नंतर श्रावण महिन्यामध्ये किंवा सोमवारी शनिवारी कॅनॉलमध्ये नारळ वगैरे यायचे ना तरुण वगैरे, ते पकडण्यासाठी आमची तेल चालायची वगैरे, ते फक्त नारळ घ्यायचा आणि बाजूला ठेवायचा, मग येतात आता घेऊन मैत्रीसाठी सर तुम्ही प्रसिद्ध झाला, म्हणजे मैत्रीचे तर किस्से आम्ही खूप ऐकलेत, म्हणजे मला तर एक प्रश्न पडतो की नक्की सर तुमच्या वर्गाची पटसंख्या किती होती, हजारो होती का लाखो होती कळतच नाही, जो तो मित्र भेटतो अरे मी तर सरांचं म्हणजे बेसिकली सर हे तुमच्या म्हणजे तुम्ही त्यांचे मित्र आहात हा त्यांचे गौरवोद्गार असत, म्हणजे म्हणून म्हटलं की पटसंख्येचे करून की तुमची मैत्री कशी, तुम्ही आतापर्यंत तुमची किती मैत्री टिकवली, म्हणजे काय मैत्री बद्दल कसं होतं, आता साधनाला 8वी 9वी 10वी 11वी 3-3 4 4 तुकडे असायचे ए अशा, त्याच्यामध्ये बॅच म्हणतो आपण आणि आपला क्लास होता, तर बॅचमेट सुद्धा आहे ना ते क्लासमेटच, आणि आमच्या पुढे जे होते मागे जे होते ना ते पण बॅचमेट सांगतात ना, त्यामुळं मजा वाटते छान वाटते सगळ्यांचे मित्र असल्यामुळं. तुमच्या शाळेत तर कधीच पहिला नंबर सर चुकला नाही, इव्हन तुम्ही 10वी 12वी तुम्ही गुणवत्ता आलीच होता, पण असं त्यावेळेस कधी म्हणजे नाही नाही असं नाही वाटलं, गर्व वगैरे असं वाटलं नाही, आपण प्रयत्न करायचा, आणि मी सांगितलं ना गरीबी लढण्यासाठी मत होतो, 4वीला सुद्धा मी बसलो त्यावेळेस मला स्कॉलरशिप मिळाली, त्यावेळेचे 200 रुपये म्हणजे किती हो, 7वीला सुद्धा मला स्कॉलरशिप मिळाली आणि 11वीला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली, त्यामुळे 7वी नंतर गरीबी कमी कमी होत गेली, त्यामुळे उलट मला जी स्कॉलरशिप मिळाली त्यातून मी काही पैसे घरी खर्चण्यासाठी द्यायचो. रविवार असला की आपा बळून चौकात जायचं, निर्णय पुस्तकांचे कथा कादंबऱ्या ठरवायचे, ह्या वर्षी आता पु ल देशपांडे काय, नंतर निर्णयाचं तांब्यांची कविता वगैरे असे लेखक ठरलेले असायचे, आणि मग ते पुस्तक असलं 2 पुस्तकं आणली की ते वाचायचं, ते संपले की नंतरच्या सुट्टीमध्ये दुसरे 2 पुस्तक वगैरे, अशा कथा कादंबऱ्या वि स खांडेकर नाशिक फडके वगैरे हे माझे आवडते लेखक होते त्या काळी, आणि त्याच्यापासून शिकण्यासारखं मिळायचं, त्याच्यासाठी ना शिकण्यासारखं मिळायचं काय हे काय असतं काय काय, तर मी पाठ करायचो वगैरे. आता समजा बाजीराव आता पूर्वी ना ट्युबर क्रॉसेस टीव्हीला काय म्हणजे राजेक्सवा म्हणजे फक्त राजे लोक जर असतील त्यांना टीव्हीला तरी जगायचे, बाकी जर म्हणायचे थिऊर लागले होते, तर मग कसं तर ते शेवटचा त्यांचे दिवस वगैरे आले होते, त्यामुळे ते त्याची पत्नी होती रमाबाई, सकाळचं ऊन पडलं होतं, एक ऊन आलं होतं, ते रमाबाईच्या तोंडावर पडलं होतं, आणि म्हणत होते रमा, तर रमा खूप वाईट वाटलं डोळ्यातून असं वाटत होते रमा कावर माणूस किती जागला त्या गोष्टी तो कसा जागला हे महत्वाचं आहे, नाहीतर सगळ्यांनी मोठ्या गोष्टीची पूजा केली असती चंदनाचे नाव निघाले नसते, असं सगळं हे करायचो, त्यामुळे खूप स्फूर्ती वगैरे मिळायची अशी. तसं वीस खांडेकरांचं सुद्धा आहे, भूतकाळच्या साखरगरणाने बांधून ठेवण्यासाठी मनुष्यपाळाने जन्माला आलेलं नाहीये,
उंच उंच आकाशात भरा येण्यासाठी त्याला गोल्डपंख दिलेले आहेत. प्रत्येक माणसाने स्वप्न पाहणे, पुढे विनंती पूर्ण करणे, आणण्यासाठी धडपड करणे, खटपड करणे, प्रयत्न करणे आणि करत असताना जर त्यात त्याला आपले झाले तर भग्न झालेल्या स्वप्नांच्या तुकड्यांवरून नवीन पावलं चालत आणि त्याचे जीवन आहे शेगाव. याच्यापासून खूप स्फूर्ती मिळाली. अरे असं असतं ना, आपण कशाला काय पाहिजे, चला वा हे अजून पण. सर तुमचा त्या शाळेमध्ये शिकत असताना, शाळेत शिकत असताना त्यात किस्सा म्हणजे पानशेत धरण फुटलो होत त्यावेळेस एक अविस्मरणीय किस्सा काहीतरी आम्ही तुमच्याकडून ऐकायचं. नाही, पानशेत धरण ज्यावेळेस फुटलं ना त्या स्फूर्तीने आमच्याकडे दोन मशीनी गायब होती. धरण फुटल्यानंतर ना काय म्हणायला लोक, पाणी आले, पाणी येते, सगळं वाहून जाणार. काय लोक म्हणले की रेल्वे रेल्वेने पाणी येते, रेल्वेतून काही ओढ्यातून पूल असतात हे असतात ते इथून पाणी पाणी निघालं वगैरे काय. त्यानंतर बरीचशी अशी पाळापळ सुरू झाली. ते क्षेत्र इतकं विधायक वगैरे होतं ना, नंतर मग पोलिसांची गाडी आली की घाबरू नका, पाणी काही इकडे येत नाही. हा, तर त्यावेळेस एक फेमस तमाशाकार होते बोलतीचे, काय बोलतीकर. तर त्यांनी त्याच्यावरची नंतर पुण्यामध्ये जे असं भयानक दृश्य होतं त्याचं वर्णन त्यांनी केलेले काय, धरण फुटल्यावर जे झालं ना, म्हणजे कुणी ऐकती म्हणजे इतकं जबरदस्त आहे ना ती कविता वगैरे त्यांनी त्यावर त्याच्यावरचा तो पोळावर असलेला पुणेकरांची ऐका कहाणी 1961 साला. कुणी आरडती, कुणी ओरडती, कुणी धुंडती पोरला, माझा बाळ कुठे चुकला, ही अवस्था. म्हणजे मुलं बाहेर गेलेली आहे ना, आता आई येण्याची उगडत उगडत बोलले, माझा मुलगा कुठे गेला, हे सगळं वर्णन आहे ना त्या ह्याच्यामध्ये केलेलं होतं त्यांनी पुस्तकामध्ये. त्यावेळेची त्या अवस्था म्हणजे बरेचसे लोक पुण्यात वाहून गेले, बरेचसे झालं नुकसान. काही लोक ते तेव्हा तुकाई टेकडीवर वगैरे पण जाऊन जाऊन बसले ना. आम्ही सुद्धा चाललो होतो तिकडे ओळखी त्या बरोबर डोंगर आहे ना, त्या डोंगरावर जाऊन बसायचं. पण नंतर पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग थांबलो. सर प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक टर्निंग पॉइंट असतो, तसं तुमच्या लाईफ मध्ये असा काही टर्निंग पॉइंट की ज्याच्यामुळे तुम्ही हे डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला किंवा का? नाही, माझं डॉक्टर होणे काही स्वप्न वगैरे नव्हतं करत. माझा 11वीला बोर्डात आल्यामुळे ना मला फर्ग्युसनला ऍडमिशन मिळालं. मी ग्रुप बी ग्रुपला ऍडमिशन वगैरे घेतलं फर्ग्युसनला, की डिग्री आणि एफआयला. आणि मला जी डिव्हिजन मिळाली, जी म्हणजे जीनियस, ते बोर्डात आलेले होते सगळीकडे, तिकडे 80% जे होते त्या डिव्हिजनमध्ये असायचे जी डिव्हिजन. आणि नंतर मग समजलं की जी डिव्हिजनमध्ये असतात का हे जे असतात, बरेचसे मुलं मेडिकलला जातात. मग आपण पण जाऊ मेडिकलला. बरं, एवढंच, बाकी असं काही नाही आहे. मला मॅथ्सपेक्षा बायोलॉजीमध्ये जास्त इंटरेस्ट होता. ओके, काय आता जे आहे ना शिंबोळशीचे सर, रेने शिंबोळशी संस्था स्थापन, मुजुमदार सर, त्या मला बॉटनी शिकवत होते. त्यांचं पुस्तक आम्ही बॉटनीचं पुस्तक ते त्यांचंच वापरायचं वगैरे. त्यावेळेस असं वाटलं नाही की हे ग्रस्त वगैरे इतके मोठे वगैरे होते, पण त्यांनी ते केलं स्वतःच्या आहे. बीजेची ऍडमिशन पण तुमची मग सॉफ्ट झाली? सॉफ्ट झाली अगदी, फिनिट होऊन बीजेच्या ऍडमिशन झाली, काय प्रॉब्लेम आला नाहीये. तिथे सर मग हा ग्रामीण पार्श्वभूमी थोडीशी गरिबी काय गरी लेखे, कारण मला 11वीला चांगले मार्क्स असल्यामुळे संत ज्ञानेश्वर हॉस्टेलला, गव्हर्नमेंटची जी हॉस्टेल आहे बीजे मेडिकल कॉलेजच्या शेजारीच, तिथे ऍडमिशन मिळणार. तिथे सगळं फ्री होतं ना, पुस्तकं वगैरे सगळं फ्री. हा, त्यामुळे खर्च काहीच नाही. उभे मेरिट स्कॉलरशिप मिळाल्यानंतर 50% मी घरी पाठवून द्यायचो, त्यानंतर गरीबी हटली ना. आणि गरजा कमी होत्या, गरजा कमी होत्या. आणि त्यानंतर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर बरेचशी मुलं फर्ग्युसनची होती, पुण्यातील होती, निराळ्या खंदेश नगर वरून आलेली. मला अशी सवय ना मित्र वाढवायचे, मित्र वाढवायचे, त्यांच्याशी बोलायचं, त्यांची भाषा शिकायची वगैरे. त्यामुळे आई राणी भागातले जे लोक होते ना, मुलं जी होती त्यांच्याशी मी जास्त जवळीक करायचो, नगरच्या मुलाशी जास्त जवळीक करायचो. काय बाकीची मुलं पुण्यातले बरेच असायची ना, तिथं बोलायचं काय काय म्हणजे ते बोलतात कसे वगैरे, लक्ष्मी रोडवर गेल्यानंतर त्यांच्या भाषेमध्ये वगैरे ते चालले. प्रत्येकाची भाषा वेगळी असते, ते आपण शिकायचे. मी त्यांच्याशी म्हणतो मी खानदेश वगैरे शिकलो. तुझे काय झाले भाऊ, येतो का लक्ष्मी रोडला? त्याच्यामुळे काय होते का त्यांना कोणती वाटायची, जेवणा वाटायचा. मग नंतर जे इलेक्शन झाले, पूर्वी इलेक्शन व्हायचे ना कॉलेजमध्ये, तर मग मी एजेस म्हणून निवडून आलो तिथे. आता सगळे पुणेकरी वगैरे आले, खेडे हे जे बाहेरचे मंडळी होते सगळ्यांनी मला महत्व दिले.
आणि नंतर नेक्स्ट टाइम मी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुद्धा निवडून आलो बीजेतर्फे. खूप छान या संबंधामुळे फ्रेंडशिप जवळकी आपुलकी. सर आम्ही आता जस्ट फोटोज पाहत होतो तुमचे, तर हा बॅडमिंटन खेळतानाचा तुमचा फोटो घ्या ना सर, म्हणजे हा तुमचा बाईक वरचा गाताना. नाही नाही हा जो आहे ना हे सकाळी सकाळी व्यायाम करायचो ना, कधी कधी तिथे खेळायचो त्यामध्ये अभ्यास सकाळी फिरणे आणि पुढे खेळणे हा छंद होता आमचा. आणि हा जो फोटो आहे तो एजेस असताना, एजेस असताना मध्ये काही प्रोग्राम जो बोल ना ते सगळे प्रोग्राम आम्हाला हॅन्डल करावं लागायचे. शेवटामध्ये त्यानंतर काय झालं माहितीये का, स्टेजवर जाणं मी सोडून दिलं, भाषण करणं बंद केलं, बऱ्याचशा अशा काही गोष्टी घडल्या जीवनामध्ये कि त्याच्यामुळे मी हे सोडून दिलं सगळं. सर ह्याच्यात अगदी हँडसम लुक आहे तुमचा, चलत आहे त्यावेळेच. पण मग ह्याच्यामुळे कधी काही ऑफर्स किंवा काही प्रपोजल, कारण याच्यावरून तुम्ही अगदी मोस्ट एलिजिबल बॅचलर वाटताय. नाही पण मला असं त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, पण त्यांचा मर्सिडीज बस मध्ये बसलेली मुलगी बघितली काय त्याची ओळख झाल्यानंतर जरा थोडं चलबिचल झालं शक्य वगैरे आहे असं. पण नंतर सहज विचारलं तर येस म्हटली, म्हटलं आय एम कमिंग फ्रॉम व्हेरी पुअर फॅमिली वगैरे, शी ऍक्सेप्टेड एव्हरीथिंग, सगळं स्वयं केलं म्हणजे तिने ऍक्सेप्ट केलं वगैरे. आणि त्यामुळे मी थर्ड सेकंडला असताना गुपचूप चार लोकांमध्ये मॅरेज केलं. हा आम्ही ऐकलंच होतो ना, कारण तुमच्या लग्नात देखील फक्त काहीतरी 20 निवडक लोक होते, चार फ्रेंड्स होते अंगारातील चार माणसं एवढे तर बंगल्यासमोरच त्यांच्या. परंतु आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ माय वाइफ, स्वयंचालिनी चांगली आहे म्हणून तर सर तुम्ही इतपर्यंत तिने सगळं हे सोडून चालीमध्ये राहिला आहे त्या काळी. हे सुद्धा मग तुमचं प्युअरली अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज ओळख वगैरे होती तिथून पुढे कसं वागलं हेच महत्वाचं आहे ना सर. सर मध्ये एकदा तुम्ही यवतला पण पोस्ट केली का? नाही यवतला इंटर एमबीबीएस नंतर इंटर्नशिप यवतला गेली 6 महिने काय, त्याच्यामुळे 6 महिने आम्ही तिथेच राहायचो. तिथे काय आहे व्यवस्था चांगली होती म्हणजे पेशंट्स वगैरे पेरी फेरीचे वगैरे ते येवत काय बांधगाव खामगाव राऊ पिंपळगाव देदवली गुंडवली कासोली खांबोळी वगैरे सगळे पेशंट यायचे, त्यामुळे कम्युनिकेशन वगैरे मला शेतीची माहिती होती ना. कारण शाळेत असताना मी पाटला पुसणे पाटील होते आमचे बाबूराव पाटील, त्यांच्याकडे सुट्टीमध्ये मी काम करायचो ना, पुस्तकांसाठी पैसे लागायचे ना, त्यामुळे मी त्यांच्याकडे काम करतो, त्यामुळे शेतीची मला जास्त माहिती होती, त्यामुळे शेतकऱ्याशी सुसंवाद जास्त व्हायचा तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एकच खानावर होती फेमस भोसले खानावर, त्या भोसल्यांची मिसेस होती ती पुढची आमची हरपर्यांची होती, त्यामुळे आम्हाला रोग बसायला तिथे काय, त्यामुळे सगळं तिथे आमचं जेवण वगैरे चालेल, त्यामुळे चांगले दिवस गेले ते 6 महिने. यवतमध्ये तुम्हाला कधी बलदोटा म्हणून ओळखलं गेलं होतं का? बलदोटा आता ते काय बोलायचे बघून वगैरे त्यांना काय माहिती आहे आता खेळातला मुलगा प्रॅक्टिस बद्दल बोलायचं म्हणलं तर तुम्ही परत फुरसुकीत प्रॅक्टिस चालू केली आणि प्रॅक्टिस करताना कितीतरी लोकांना तुम्ही नाममात्र दरामध्ये किंवा खूप लोकांना तर तुम्ही मोफत उपचार दिले, काही लोकांना तर खिशात पैसे नसताना तुम्ही स्वतः औषधं आणणे, तुम्ही त्यांचे त्यांची देखभाल करणे, एवढं सगळं केलं म्हणजे लोक काही अक्षरशः तुम्हाला त्यांच्या कुटुंबातला तुम्हाला सदस्य समजायला लागले, या तुमचं तर मोठेपण आहेच, पण कधी कधी सर असं पण जाणवलं का हो की तुम्ही कोणाला मदत केली आणि त्याची त्याने जाण ठेवली नाही, असं कधी झालं का त्यावेळेस? असं होतं ना नेहमी होतं हे, त्यासाठी पहिलं तुम्हाला जर काय करायचं असेल ना तर अपेक्षा ठेवायची नाही, कारण अपेक्षा भंगाचं दुःख फार मोठं असतं. आपला अगोदरही सांगितलं याच्यामध्ये महापलेशु कदाचन, तरच काम करायचं, तुला त्यांनी फुकट दिलं तरी त्याला त्याची किंमत कळत नाही म्हणून आपण निराश व्हायचं नाही, असे लोक असतात.
थोडे लोक असतात, त्याच्यामुळे बाकीच्यावर अन्याय करायचा नाही आपण. तेवढे चांगले पण होते ना. आज तुम्हाला कितीतरी घरातला माझं गाव आहे, मेरा गाव मेरा देश. साने गुरुजीमध्ये मी इंटर्नशिप केली, त्यामुळे ससून मध्ये असताना सुद्धा ते मला डॉक्टर समजून येणार काही पेशंट वगैरे मी माझे घेऊन येईल तिथे. मी सगळ्या सरांची ओळख असल्यामुळे लगेच ऍडमिट वगैरे करायला लागलो. त्यामुळं जे आपुलकी जी आहे ना आणि त्यांचं जे प्रेम आहे माझ्या गावाने माझ्यावर जे प्रेम केलं ते खरे डॉक्टर त्यांनी स्वीकारलेले आहे. आणि महाराष्ट्रामध्ये माझं गाव सगळ्यात श्रीमंत गाव आहे. सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणजे दोन कॅनॉल, एक कॅनॉल 150 वर्षापूर्वी, दुसरा कॅनॉल 70 वर्षापूर्वी. दोन रेल्वे स्टेशन पुरसुंगे आणि सासवड रोड आणि दोन हायवे, एक सोलापूर आणि सासवड, असं कोणतं गाव आहे मला सांगा. 100% बागायती गाव. तरी या श्रीमंत असलेल्या लोकांनी सुद्धा आहे ना मला आपुलकीने स्वतःचा मुलगा म्हणून जवळ केलं, हे फार मोठं माझं भाग्य समजतो. आणि ती उतराई होण्यासाठी मी मुद्दाम पुरसुंगीला माझा दवाखाना सुरू केला. अभिमानास्पद कुटुंबांमधल्या कित्येक आया अशा आहेत की सरांना त्यांच्या मुलाबरोबरचा दुसरा पुढचा मुलगा असं मानतात. मुलगा रिलेशन्स आहे ना आपण ठरवावे लागतात वगैरे. आपण नुसतं पैशाच्या मागे जाऊन काय होत नाही. तुम्ही जर असं जर ठेवलं ना तर उलट तुम्हाला जास्त पेशंट्स मिळतात. बरोबर. तुम्ही थोडा जरी चार्ज घेतला ना तरी पेशंट्स वगैरे जास्त मिळत ना. यु रिमेन बिझी, तुम्हाला ते व्यवसायाचं नॉलेज मिळतं. आणि थोडं लोकांमध्ये आहे ना समाधान वगैरे होतं की सध्या मेडिकल व्यवसायामध्ये काय चाललेलं आहे माहिती आहे तुम्हाला. लोकांची खूप नाराजी वगैरे असते, त्यामुळे बरीचशी मुलं आता वैद्यकीय सगळे ओळत नाही, ते आयटीमध्ये जातात. त्याचं कारण असं की आपल्याकडे सुरक्षित राहिलेलं नाही वैद्यकीय व्यवसायाला. ते असायला पाहिजे. ते असण्यासाठी ना असे चांगले संबंध ठेवणं अतिशय महत्वाचे आहे. चांगले कम्युनिकेशन. सर ह्याच्याबद्दल विचारायचं म्हटलं तर आता तुमची एवढी बिझी प्रॅक्टिस म्हणजे खूप तुडुंब गर्दी भरलेला दवाखाना असतो नेहमी. येणारे पेशंट त्यांच्या मध्ये नंबरसाठी बांधून अक्सेप्टत आलेले असतात. रात्री अपरात्री पेशंट ऍडमिट होतात. तुम्ही त्यांचे सगळ्यांचे रात्री रात्री 11-11, 12-12 एक एक वाजता राऊंड घेऊन घरी जाता. मग काम आणि तुमची फॅमिली, त्याचा बॅलन्स तुम्ही सर कसा सांगता? म्हणजे घरात काही नाराजी तुमच्या कधीच नाहीच आहे, कारण सर तुमचा मुलगा आणि मी वर्गमित्र आहोत. आम्ही नेहमी ऐकलं तो अतिशय तुमच्याबद्दल आनंदी असतो. हा काम म्हणजे होम अँड लाईफ बॅलन्स हे कसं तुम्ही सांगतो सर? नाही आता काम करायचं म्हटलं तर तुम्हाला अभिमान असला पाहिजे ना. इतके जे पेशंट्स वगैरे येतात त्यांची सेवा करणं हे माझं मी फार मोठं भाग्य समजतो. दुसरी गोष्ट असं की पेशंट ऍडमिट केल्यानंतर त्याचं डायग्नोसिस काय करतात स्पेशालिस्ट वगैरे. आता मी जनरल प्रॅक्टिशनर आहे ना, आपल्याला डायग्नोसिस वगैरे समजतं, त्याची ट्रीटमेंट वगैरे समजते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपल्याकडे नेहमी येतो, कदाचित तो ऍडमिट होतो, मग त्याला कोणती मेडिसिन्स दिलेली आहे, त्याला अलर्जी आहे का कशाची, ते मी लिहून ठेवायचो. सगळे अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स वगैरे कशाची अलर्जी असेल तर ती टिपून ठेवायचो. त्याच्यामुळे फायदा व्हायचा ना. पास्ट हिस्ट्री सगळ्यांना माहिती असायची आणि आपल्याला नॉलेजही मिळायचं. बरोबर. काय होते डायग्नोसिस वगैरे, डिफरन्शियल डायग्नोसिस, कोणत्या कोणत्या टेस्ट करायच्या असतात, कोणत्या टेस्ट केल्या, रिझल्ट काय आहेत, हे दररोज शिकल्यामुळे ना आपल्याला जरा थोडं प्रॅक्टिसमध्ये त्याचा फायदा होता. आणि हे करत असताना घरच्या लोकांचं सहकार्य असल्याशिवाय शक्य नाही. मी सांगितलं अगोदरच ना की याला सगळ्यात महत्वाचं मी हे जे केलं ते पाठीमागे ना कुणाच तरी पाठबळ लागतं, ते माझ्या मंडळीचं म्हणजे माझ्या मिसेस ती इतके ह्याच्यातून येऊन सुद्धा आहे ना तिने माझ्याबरोबर घरी मिशी घेतली होती. नंतर मुलांना वगैरे ना मी कधीही मुलांच्या स्कूलमध्ये नर्सिंगपासून वगैरे कॉलेजमध्ये मी कधीही गेलो नाही, कारण मला वेळच नसतं सवलती बघायची. काय मला एक मुलगा आणि एक मुलगी, तर ते सगळं करायचे त्यांचा अभ्यास वगैरे. नंतर बाकीच्या मुलांना आपल्या घरामध्ये येणं अभ्यास होते, दादाजी बोलवायचे कारण आपल्या मुलांनी अभ्यास करावा. त्यामुळं मुलं शिकून मोठी झाली ना. राबिजात वगैरे ना 11 वर्ष लास्ट यायला आहे, तो सुपर स्पेशलिस्ट आहे लहान मुलांवर. सुनबाई सुद्धा तिथे डेंटिस्ट आहे. मुलगी काले कानस टेलिस्ट आहे. आवई तेजस तामाने मिडोलॉजिस्ट आहे. आता दोघे पण गुगलमध्ये आहे. त्याच्यामुळे हे शक्य झालं नाही. ते फार अशक्य आहे. कॉलेज जरी साथ पाहिजे स्त्रीचा हात असतो. आणि आपली मुलं ही खरं आपली इन्व्हेस्टमेंट असतात. बरोबर आहे ना. काळजी घेतली त्यांच्या शिक्षणाने
साठी खर्च केला एवढंच आणि हीच आपली कमाई आहे, तीच आपली इन्व्हेस्टमेंट आहे. सर प्रॅक्टिसच्या एवढ्या आपण पण तुम्ही तुमचे काही छंद जोपासायचा प्रयत्न करायचो, उदाहरणार्थ नाटक पाहणे, चांगले काही सिनेमे आले असतील तर सिनेमे पाहणे, सहलींना जाणे मित्रांबरोबर, सहलींना जायला जमत होतं नाही काय करायचो दरवर्षी. आता तुम्हाला माहिती की मी दिवसभर कधी सुट्टी घेत नव्हतो, ते शनिवारी दुपारी सुट्टी घेतली सर. मग आमचे काही सेकंड सेशन जस साहेब हरकडे साहेब फिमेल हरकडे फार जवळचे मित्र, ते आमचे मित्र लोक एक्सपायर झाले. नंतर आरोग्य राखडे, नंतर आरोग्य तात्या शेवाळे, असे पाच सहा मित्र मंडळी होतो आम्ही. तात्या शेवाळे सगळे अरेंज करायचे, बालगंधर्वला कोणतं नाटक आहे ते बघायचं, किंवा जेवायला कुठे जायचं, कोणतं हॉटेल चांगलं आहे, नॉनव्हेज कुठे चांगलं मिळतं, बस तेवढं शनिवारी वगैरे दर 15 दिवसांनी आमचं चालायचं. आणि तात्या शेवाळे जे साहेब प्रत्येक दिवाळीच्या अगोदर 8 दिवस ट्रीप अरेंज करायची. ट्रीपचा पण ग्रुप होता आमचा, आणि दिवाळीच्या म्हणजे जायचं 7 दिवस आणि दिवाळीच्या अगोदर यायचं. मग कुठे साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया, गुजरात, केरळ, हैदराबाद असे निराळे किल्ले गड इथे आमची ट्रीप जायची. म्हणजे मैत्री तुमची सर्व शूट आहेत सर. जस्ट आमच्याकडे अजून काही फोटो आले सर, की याच्यामध्ये तुम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेन बाबचे बाबतीत तुमचा एक फोटो आहे, किंवा खासदार सुप्रियाताई सुळेंच्या बाबतीत, किंवा हर्डेकर सरांची तसा तुमचा हा फोटो आहे. तर जस्ट एक विचारायचं आहे की सर तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होता त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला म्हणजे एक विश्वेश्वर बँक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की संचालक पदी व्हा, किंवा पुणे जिल्ह्याच्या सभापती किंवा अध्यक्ष, हा जिल्हा परिषदमध्ये तुम्ही अध्यक्ष किंवा सभापती व्हा, तर तुम्ही विनम्रपणे लोकांचा हा आग्रह तुम्ही नाकारला. म्हणजे एकूणच राजकारणाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? नाही, राजकारणातले सर्व जे असतात ना राज्य करते ते आपले मित्र असतात. बरोबर, मी डॉक्टर आहे, मला कोणताही जात पंथ धर्म राजकारण वगैरे नाही आहे काय. त्यामुळं तुम्ही एका पक्षाकडे गेलात दुसऱ्या पक्षांची नानाची, हे सगळेच पक्षांचे जे नेते आहेत जे आहेत ते आपलेच आहेत ना. त्यामुळं कशा राहते, कारण नंतर कोण विचारत नाही हो तेवढं पुरतं जास्त पदापर्यंत तुमचं सौभाग्य असतं, त्याच्यानंतर लोकप्रियतेचा तुम्हाला कधी फायदा घेऊन कुठे राजकारणात जावं असं वाटलं? राजकारणात जाऊन कोणती कर घ्यायचं, कोणत्या मार्गाने घ्यायचं, कशावर घ्यायचं हे मला अजिबात आवडलेलं. पण तुम्हाला बरंच प्रेशर येत झालं होतं? नाही, प्रेशर खूप आलं ना. आता पुणे जिल्हा अध्यक्ष दिलं प्रशासक, त्यासाठी इव्हन अजित दादा पवार इव्हन त्यांनी सांगितलं की मुने सरांची जास्त त्यांच्याजवळ की माझ्या सरांचं ऐकतील ते, त्यांनाही सांगितलं होतं. तरी पण मी सरांना नम्रपणे सांगितलं की सर मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मला शत्रुत्व नको, मला मित्रत्व हवे, मला कोणतेही पद नको. बरोबर आहे सर. म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त आता तुम्ही काय म्हणतात, खूप डॉक्टर्स असतात की ज्यांना खरंच वैद्यकीय सेवा त्यापेक्षा दुसरं काहीतरी करण्यात त्यांना वेळ नसतो किंवा काही त्यांना आवडत पण नाही. पण हेच करताना सर तुम्ही खूप महत्वाचं काम केलं, म्हणजे तुमची मैत्री जमली आमच्याकडे सर. तुमचे हे पण फोटोग्राफ्स आहेत की खूप जोखीम पत्करून तुम्ही अशी छान छान मैत्री जपलेली आहे. ते मी आता सांगितलं तुम्हाला की आमची मित्रमंडळी आहे ना, दर दिवाळीच्या अगोदर दरवर्षी करायचे ते जायचो. म्हणजे काम करत असताना सुद्धा आपण आपले छंद जोपासायचो काय, म्हणजे हे करत असताना सुद्धा दर रविवारी आहे ना सकाळी गांधीनाथला जायचंच चढून काय, आणि मग येऊन परत दवाखान्यात जायचं काय, परंतु छंद जोपासायचे दर रविवारी गांधीनाथ. आता सुद्धा आहे ना, आता आम्ही 24 वर्ष काही चढून जायचो, पण आता 11-12 वर्ष झाली काही लोकांचे मित्रांचे गुडघे आमचे ते ट्रेकिंगची टीम आहे ना दुखायला लागले ना, त्यामुळे मग आम्ही कधी पानोडी, गेरा पानोडी, काळदरी काय, पांगरे घाट, मल्हारगड, नंतर मारुती, दक्षिणाभिमुखी मी इकडे जातो काय. आणि दर 15 दिवसाने मग सासवडहून डायरेक्ट त्या मार्गाने गाडीगुरुवरती उत्तमची वेळ खायला, उत्तमची वेळ आता प्रसिद्ध गर्दी असते, एकदम गुरुवारी आणि रविवारी प्रचंड गर्दी असते, 4-6 लोक वाढायला असतात तरी ते आपले पण. जस्ट एक विचारायचं सर, ते मिरची आणि तुमचं नाटक आहे, हिरवी मिरची आणि तिखट नाटक आहे काय असतं? नाही, मी कॉलेजला असताना गिरीपत ब्रह्मन संस्थेमध्ये होतो, पुण्याचे बरेचसे मुलं 25 लोक वगैरे होते, त्यामध्ये सुट्टी पडली ना काय,
की 4 दिवस 5 दिवस कोकणामध्ये जायचं आणि मग समजा आता दिवाळीची सुट्टी आहे तर मग काय करायचं तर माती खायची. पहिल्या दिवशी 1 चमचा 2 चमचा नंतर वाटीवर माती खायची, माती आहे पाचवायची. नंतर मग वीट असते ना ती वीट आहे ना अशी उकळून वगैरे खायची तोंडाने बघा पाचवायची ती. नंतर मग पानं वगैरे खायची झाडाची तोडून वगैरे पहिल्या वेळेस 5 10 15 20 25 अशी. परंतु आमचं जे होते ना गिरी पदग्रहण संस्था ही तर कोणाला काय झालं तर ते लिहून द्यावं लागेल तुम्हाला की जर काय झालं तर त्याला जबाबदार संस्था नाही आणि तालुक्या जवळ म्हणजे जर काय झालं कोणाला तर तालुक्या ठिकाणी हॉस्पिटल्स वगैरे दवाखाने असतात ना कोकणामध्ये अशा ठिकाणी जायचं आम्ही. आणि नंतर मग मिरची खायची पहिल्या दिवशी 1 कोल्हापुरी मिरची 2 5 तुम्ही 30 40 मिरची पर्यंत. आणि तेच ऐकलंय सर तुम्ही भेंडीची भाजी करताना जेवढ्या भेंड्या तेवढ्या मिरची असं तुमचं कॉम्बिनेशन तर त्याच्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप होते काय होत नाही नाही वैद्यक शास्त्र त्यावेळेस वैद्यक शास्त्राला मी नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे काय इम्युनिटी फार महत्वाची आहे ना त्यावेळेस काही झालं नाही ना तिथे आतड्याला वगैरे अल्सर झाला नाही काही झालं नाही. आम्ही बालगंधर्वला पिक्चरला जायचो ह्याला नाटक बघायला जायचो तर असे वडे आली ते ठेवलेले असायचे तिथे तर एक वडा घेतल्यानंतर मी ना काय 10 12 मिरच्या वगैरे घ्यायचा तिथे जे पालकभर ठेवलेले असते ना त्यातले 1/4 मी खायचो तळलेल्या मिरच्या तर काय 5 50 सहज. आता 2 वर्षापर्यंत मी खात होतो मग 2 वर्षानंतर मग मी हे थोडस कमी केलं सहज कमी केलं 2 वर्षानंतर कारण कार्यक्रमात गेलो ना पहिल्यांदा ज्या हॉटेलमध्ये जायचं सगळ्यांना माहिती वडा दिला ना आता ते सांगतात असं की मुद्दाम ह्याच्यासाठी पण केलं होतं की सर्वसामान्य लोक आता खेडेगावातले त्यांना काय मिळत नाही ना काय स्वीट्स वगैरे दही ताक लोणचं वगैरे असे पदार्थ मिळत नाही त्यांना भाजी भाकरी तिखट कालवण हळद वगैरे खावं लागतं नाही ना. आपल्यात म्हणलेले एक वेदामध्ये क्षाम क्षारम दाम तीक्ष्ण विदा आहे ना ततारम तामसम वर्तते. क्षारम दाम तीक्ष्ण विदा म्हणजे क्षारयुक्त तिखट हा जो आहार आहे तो त्याच्यामुळे काय होतं तो तामसी आहे आणि वृत्ती तापसंभव होते अशा लोकांची वृत्ती तामसी असते. तुम्ही सांगा खेडेगावमध्ये जो शेतात काम करतो मजूर तो मालकाला कधी शिवाय देतो का कधीच नाही खातो आणि जो मालक तो त्याला शिवे देतो बरोबर. सर तुम्ही मला माने सरांचा विषय काढला माने सरांची केव्हा तुम्ही भेट केव्हा झाली आणि त्यानंतर मग नोबलच्या टीम मध्ये कसे काय आमचे बॉस डॉक्टर माने सर ते 1988 ला आले सर मध्ये इंडियानंतर आणि मग ते नोकरी सुरू केली. काही पेशंट्स वगैरे त्यावेळेस फार कमी पेशंट्स होते ना आणि मग त्यांच्याकडे काढले. नंतर पूजा हॉस्पिटल सुरू केलं 90 ला त्यावेळेस काय साने गुरुजी पूजा हॉस्पिटल होत पण माने सर म्हणजे काय आपण म्हणतो ना गुरु जो असला त्यामुळे आणि त्याच्यामुळे इकडे शिकण्यासारखे तिथे जायचे पेशंटची सुद्धा ऍडमिट करायचे सकाळी उघडी दुसरी 1 तासाने संध्याकाळची उघडी सुरू रात्री मी 7:30 11 जरी आलो तरी त्यांची उघडी चालली असते चालू असायची पेशंट बघायचं मी माझी काय ऍडमिट केली पेशंट सराउंड उघडे त्यांचं सारखं काम आहे ना. मी बरेचसे फिजिशियन्स वगैरे त्यावेळेस आपल्याकडचे बरेचसे पाटील लोक वगैरे ना श्रीमंत लोक वगैरे रुबी जांगीला वगैरे जायचे काय पण नंतर हायपोग्लायसेमिया झाला डायबिटीस फक्त त्या लोकांमध्ये कॉमन असायचा ना की मग इकडे यावं लागायचं हे सुद्धा नंतर मग इकडे यायला लागले. परंतु त्यांची कामाची पद्धत त्यांची बोलण्याची पद्धत त्यांचा अप्रोच आपुलकी जिवाळा माया भयंकर अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ना त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. आणि हे करत असताना आयसीयू फुल झाली 4 5 बेडशी वगैरे असं एमआयचा पेशंट आर्टोटेमचा पेशंट वगैरे आला पॉइझनिंगचा वगैरे आला एक्सेमचा पेशंट आला तर पुढे पाठवताना ना तो पेशंट मध्येच जायचा. मग शहाण्णवला असं ठरवलेलं त्यावेळेस थोडे डॉक्टर होते आता क्लिनिक्स वगैरे क्लिनिक्स वगैरे नव्हते डॉक्टर
की हे पेशंट असे जातात तर हडपसरला गरज आहे इन्स्टिट्यूटची मोठ्या हॉस्पिटलची वगैरे. मग त्यावेळी डोक्यात विचारा, मग तेव्हा ठरलं काय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शाम 1996 त्याला जवळजवळ 10 वर्षे गेली सर 2007 पर्यंत त्यांनी खूप कष्ट वगैरे घेतलं. बुधवारी मीटिंग वगैरे जायचं नोबल लॅब होते ना तिथे 11-11:30 मीटिंग झाली की सगळे कुठले होऊन यायची 2:30 पर्यंत मीटिंग चालायचं. त्यानंतर काय करायचं, आम्ही चहा पिण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी स्टेशनला जायचो, तिथेच फक्त सोय होती गाड्या वगैरे. मग इतर दिवशी तर सामान्याने काय कन्सल्टंट वगैरे असतील, कोण बँका वगैरे असतील, त्यांचे मॅनेजर काय कर्ज घेण्यासाठी त्यांचं बोलून वगैरे येणार कोकणामध्ये, काय शनिवारी दुपारी जाणार रविवारी येणार, असं 10 वर्ष कष्ट घेतले. नोबल चालू झाल्यानंतर फुरसुंगीची ओपीडी तुम्ही बंद केली, कारण सगळ्यांची ओपीडी बंद झाल्यावर दिले ना आता हॉस्पिटल चालवायचं म्हणजे आपण तर पाहिजे तिथे ना, तिथं आपल्याला पेशंट पण आले पाहिजेत ना, कारण एवढं सोपं नसतं ना काय. तर मग प्रत्येकाला आपापले क्लिनिक्स हॉस्पिटल बंद करायला लागले, तसं मलाही बंद करावं लागलं. माझं विशेष होतं की फुरसुंगी जवळच आहे ना, मानसिक त्रास वगैरे लोकांना पण त्रास झाला. पण आता काय करणार नाही, सगळं चांगलं करायचं समजावून सांगायचो तर पाहिजेच थोडं ना. सर एक शेवटचा प्रश्न, त्याच्यानंतर सर एक रॅपिड फायर घेतील आणि सर आपण मग हे करू. आता सर तुमचा हा जीवनाचा प्रवास आहे, म्हणजे तुम्ही खूप काही गोष्टी अचीव्ह केल्या, तुम्हाला खूप प्रेरणादायी राहिल्या आमच्यासाठी, पण हे करताना सर तुम्हाला काही काही खंत किंवा एखादी गोष्ट करायची राहिली किंवा एखादी एकदम काही गोष्ट असेल असं काय नाही? नाही खंत वगैरे काही नाही, आपल्याला जे करायचं ना ते आपण केलेलं वगैरे, खंत वगैरे वागायचीच नाही. आणि मी मागचा काय विचार करू, कारण माझं तत्व असे जीवनाचं की भूतम न सोचे मागचं विसरून जायचं, भविष्य नाही विचिते, भविष्यकाचा विचार करायचा नाही, ठेवले आनंद येते शिचे राहावी, चित्ता असू द्यावी समाधान बस, लिव्ह इन प्रेझेंट. हा त्यामुळे कशाला काय करायचं नाही, आपलं काहीच नाही, आजचा दिवस आपला नाही भरोसा या देहाचा, कशाला काळजी करायची, आता चान्स मिळाला तर करा काम. शेवटचं की आता तुमचं हे प्रेरणादायी सगळं आमच्यासाठी आहे, आमच्यासारखे जे प्रॅक्टिस करणारे लोक आहेत किंवा जे काही मुलं की जे वैद्यकीय शिक्षण घेणार आहेत यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आता सगळं बदललेलं आहे, इव्हन अँटीबायोटिक्स पासून सर्व लाईन ऑफ ट्रीटमेंट बदललेलं आहे. ते शिकत असताना शिकून घ्यायचं काय, कोण सिनियर वगैरे असेल त्यांच्याकडे थोडं काम करायचं काय, त्यांचं शिकून घ्यायचं, ऍप्रोच शिकून वगैरे घ्यायचं, आपुलकी जेवाला पेशंटचं काउन्सिलिंग कसं करायचं, कसं बोलायचं पेशंटशी, नुसतं पैशाच्या मागे धावता का नाही, तुम्हाला पैसा मिळेल पण बाकीचं काय मिळणार नाही. आता जर आपल्याला ह्या जगात जगायचं असेल आणि ते वैद्यकीय व्यवसायामध्ये आता अतिशय म्हणजे भयावह झालेलं आहे, तर आपल्याला माणुसकी आपल्याजवळ असणं माणसं असणं फार महत्वाचं आहे पैशापेक्षा. पैसा तर मिळतोच जगण्यासाठी, ठीक आहे माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे, आपण सगळं ठेवून जातो ना, मग कशाला हे पैसे, आणि समाधानी सुखी असायचं बस, कोणावर टीका करायची नाही काय नाही, संपलं काम करायचं जे मिळेल त्यामध्ये आनंदी राहा, ठेवले आनंदी तैसी जे जे मिळेल ते बस. सर तुम्ही दिलेल्या या कानमंत्राचा या देशामध्ये असलेल्या आणि नवीन येणाऱ्या सगळ्याच आपल्या डॉक्टर साहेबांना खूप उपयोग होईल आणि ते आपले आचरणात देखील आणतील. सर शेवटचे काही आम्ही रॅपिड फायर सेक्शन म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचार, दोन्ही मधलं एक पर्याय तुम्ही निवडायचा आहे आणि तो फक्त 2-3 सेकंदात पटकन निवडायचा आहे. फुरसुंगी क्लिनिक का ओपीडी, नोबलची ओपीडी तुम्ही निवडायचा आहे पर्याय, पटकन निवडायचा आहे, फुरसुंगीचा दवाखाना की नोबलची ओपीडी? नाही नोबलची. मेडिको मित्र की नॉन मेडिको मित्र? दोन्ही पण. कानिफनाथचा ट्रेक का उत्तमची भेळ? दोन्ही पण. सर दोन्ही पण असं सांगू तुम्ही आमच्या रॅपिड फायरला, रॅपिड फायरला एकच रिटायरमेंट लाईफ साठी भारत की ऑस्ट्रेलिया? इंडिया. इंडिया. आस्तिक का नास्तिक?
जवळजवळ नास्तिक. सर आजच्या या कार्यक्रमामध्ये मला शेवटी जाता जाता एक जरूर सांगावं असं वाटेल की आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला ज्यांनी तुमच्या बद्दलची माहिती देण्यासाठी मदत केली त्यांचं मी आभार मानू इच्छितो. ते म्हणजे ऍडव्होकेट प्रभाकर दत्त शेवाळे फुरसुंगीच्या दिलावर इनामदार, नंतर विजय माने आणि आपली कन्या डॉक्टर आदिती. तिने सगळे फोटोग्राफ्स सर आम्हाला दिले. सर समारोप करताना फक्त सांगेन की या आता कोरोनाच्या काळामध्ये जसा विठ्ठल वर्षानुवर्ष विटेवरती उभा आहे सर, तसे तुम्ही आमच्यासाठी खंबीरपणे तुमच्या वैद्यकीय क्षेत्रात उभ्या आणि तीच सेवा म्हणजे अखंड परमेश्वर रूपी सेवा तुम्ही समाजाला देत आहेत सर, यासारखं दुसरं भाग्य नाही. त्यामुळे हडपसर मेडिकल असोसिएशन द्वारा सर माणूस कितला देव आज आमच्याकडे सर भेटायला आलाय आणि सर तुम्ही भेटून आम्हाला तुमच्याबद्दल ज्या काही खूप चांगलं प्रेरणा आम्हाला दिली, खूप चांगलं तुमचे मौलिक विचार सांगितले, असेच विचार सर चालू ठेवा. अखंडपणे आपली सर विठ्ठलासारखी वैद्यकीय सेवा सर चालू ठेवा आणि आपणास हे पुढील आयुष्य निरोगी आणि खूप दीर्घायुष्य लावो अशी मी हडपसर मेडिकल असोसिएशनद्वारे आपणास सदिच्छा देतो आणि सर आम्ही इथे थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. रसिक प्रेक्षक हो, पुन्हा एकदा अशाच एका अगदी एक्साइटिंग पार्क मध्ये पुढच्या एचएम कट्ट्यावर भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्ते.